नगरसेवक श्रीपाद छिंदम यांनी आपल्या प्रचाराचा नारळ गांधी मैदानासमोरील श्री मार्कंडे मंदिरासमोर फोडून आपल्या प्रचाराला सुरुवात केली. अहमदनगर 225 विधानसभा मतदारसंघातून बहुजन समाज पार्टीच्या अधिकृत उमेदवार मी स्वतः आणि आज सर्व पार्टीचे पदाधिकारी आणि समाजातील काही ज्येष्ठ नागरिक आणि आमच्या भागातील आणि या पद्मशाली समाजातील आमचे माजी अध्यक्ष आणि माजी तहसीलदार श्री मेहनासाहेब तसेच आमचे प्रभागातील ज्येष्ठ समाजसेवक मुत्यालसाहेब बोल्लीसाहेब आणि चिलकासाहेब असतील किंवा सर्व मित्रपरिवार असेल आणि आमचे सिद्धार्थनगर भागातील आमचे मित्र सचिनजी शेलार त्यांचे सर्व सहकारी सर्वच प्रभागातील नगर शहरातील विविध भागातील सर्व आमचे सहकारी या आजच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या नारळाच्या प्रसंगी सर्वजण उपस्थित सर्व मित्रपरिवार आज उपस्थित झालेले आहेत. आज विधानसभा अहमदनगर शहरातील लढवण्यासाठी बहुजन समाज पक्षाकडून मी उमेदवारी करत आहे आणि माझी उमेदवारी कालच मला अनुक्रमांक 3 नंबर मिळालेला आहे आणि तो काल शासकीय पद्धतीने जाहीर झालेला आहे. खरं म्हणजे माझी उमेदवारी ही शहरातील विकासाच्या बाबतीमध्ये असून कोणत्याही प्रकारचं जातीपातीचं राजकारण न करता नगर शहरातील सर्व समाजाला कशा प्रकारचं न्याय महाराष्ट्र सरकारकडून मिळवून देता येईल, मग उच्च शिक्षण असेल किंवा बेरोजगारीचा प्रश्न असेल किंवा शहर सर्वांगीण विकासाचा विषय असेल, अशा अनेक विविध प्रश्नातून आपल्या शहर समस्या युक्त झालेला आहे. तर तो समस्या मुक्त कशा प्रकारचं करायचं आहे यासाठी आम्ही विधानसभेची उमेदवारी करत आहे. माझी विधानसभेची उमेदवारी ही मला आमदार व्हायचं आहे ह्यासाठी नव्हे, तर मी आमदार झालो तर माझ्या या शहरातील माता भगिनी असतील, माझे शहरातील बांधव असतील किंवा शहरातील युवक असतील, हे आमदार झाल्यासारखं हा विषय राहील. आणि नगर शहरामध्ये आपण जर पाहिलं तर उच्च शिक्षणाच्या बाबतीमध्ये अनेक विद्यार्थी आपली नगर शहराच्या बाहेर जातात. खरं म्हणजे आजपर्यंत नगर शहरामध्ये अनेक वर्षे झालेली आहेत, नगर शहरामध्ये अजूनसुद्धा इंजिनिअरिंग कॉलेज प्रायव्हेट खूप आहेत परंतु शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज आपल्या नगर शहरामध्ये नाही. अजून आपल्या नगर शहरामध्ये जर आपण पाहिलं तर पोलीस वसाहती अजूनसुद्धा खूप म्हणजे दयनीय अवस्थेमध्ये पोलीस वसाहतींचं वसाहत आहे. खरं म्हणजे ब्रिटिश काळामध्ये ज्यावेळेस हेडक्वार्टर बांधलं गेलं, पोलीस वसाहत बांधली गेली, त्यानंतर आजपर्यंत अनेक आमदार झालेले आहेत त्यांनी कोणत्याही प्रकारे पोलीस वसाहती पुन्हा नव्याने उभं करू, आपल्या पोलीस मित्रांसाठी नवीन घरकुलं उभं करू अशा प्रकारची कोणी योजना या नगर शहरामध्ये अजूनसुद्धा राबवलेली नाही. अशाच प्रकारे शासकीय कर्मचारी असतील किंवा निमशासकीय कर्मचारी असतील किंवा पेन्शनर असतील किंवा अनेक बेरोजगार तरुण असतील यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना, त्यांच्यासाठी भावी आयुष्यामध्ये त्यांना कशा प्रकारचं उपजीविका उपलब्ध करून देता येईल या प्रकारचं धोरण इथून पुढच्या काळामध्ये आमचं राहणार आहे. त्यामुळं माझी विधानसभा लढवण्याचा हेतू हा केवळ जनतेचा विकास, नगर शहराचा विकास, इथल्या बेरोजगार युवकांसाठी
आणि त्यांचा रोजगारी उपलब्ध करून देण्यासाठी अशा प्रकारचं माझी उमेदवारी ही राहणार आहे. आणि या उमेदवारीच्या निमित्तानं कोणत्याही प्रकारचं जातीपातीचं राजकारण मी करणार नाही. आज आपण पाहिलं की गेल्या अनेक वर्षामध्ये जेवढे आमदार या शहरामध्ये झालेले असतील त्यांनी अनेक वेळा जातीपातीचं राजकारण केलेलं आहे. जातीपातीचं राजकारण विधानसभाजवळ आली की यांना मग मंदिरावरचे आणि मस्जिदावरचे भोंगे आठवतात, वेगवेगळ्या प्रकारच्या शब्द रचना करून नागरिकांना भडकवणं आणि त्यापासून वेगवेगळ्या समाजाची मतं मिळवणं, अशा प्रकारचं विषय फार मोठ्या प्रमाणामध्ये जातीय भेदवर ही निवडणुका केली जातात. परंतु अशा प्रकारची कोणतीही जातीवाचक विषय आम्ही घेणार नाही. खरं म्हणजे आमचा समाज, आमचा हा पक्ष एक बहुजनांचा पक्ष आहे आणि बहुजनांचा विकास हाच आमच्या पक्षाची ध्येय धोरण आहे. आज MIDC मध्ये आपण पाहतोय की नवीन IT पार्क अशा प्रकारचे अनेक विषय आपण पाहतोय. खरं म्हणजे ह्या IT पार्कचे नोंदण्यासुद्धा रजिस्ट्रीमध्ये नाही आहेत. मी म्हणतो नगर शहरातील जे कोणी युवक असतील, बेरोजगार युवक आहेत, IT पार्कमध्ये त्यांना IT पार्कचं मोठं गाजर दाखवलं जात आहे. खरं म्हणजे हे IT पार्क अजून किती दिवस टिकेल याची शाश्वतीसुद्धा ज्यांनी ते सुरू केलेलं आहे त्यांना सांगता येणार नाही. मी सांगतो की या आजच्या तरुणांना त्यांचं जे काही IT पार्कचे स्वप्न दाखवत आहेत त्या स्वप्नाच्या मागं खरं म्हणजे किती खरं आणि किती खोटं आहे, किती सत्यता आहे, या सगळ्या गोष्टी काही दिवसांनी आपल्याला चित्र स्पष्टच होईल. म्हणून मी आपल्या नगर शहरातील तरुणांना आणि बेरोजगारांना सांगतो की कोणत्याही प्रकारच्या भूलथापा आणि अशा प्रकारच्या गोष्टींना बळी पडू नका, एवढंच माझं सांगणं आहे. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये दिनांक 21 तारखेला जी निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीमध्ये हत्ती या चिन्हासमोरील बटन दाबून अनुक्रमांक 3 माझा अनुक्रमांक आहे, या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड मताने विजय करा असं मी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवाहन करतो. आणि आज दसऱ्याचं विजयादशमीच्या निमित्तानं सर्व नगरकरांना विजयादशमीची शुभेच्छा देतो आणि विजयादशमीच्या निमित्तानं आज आपण प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे.